नवीन वर्षामध्ये शाळांकडून फीची आकारणी होतीये. कोरोना काळातही शाळांच्या फीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसतीये. शाळांच्या फीमध्ये 15% कपात करण्याचे सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत. शाळेची फी न भरण्याचं पालक संघटनांचं आवाहन आहे. एकंदरीतच सध्या फीच्या बाबत अत्यंत संभ्रमावस्था सर्वच पालक वर्गामध्ये दिसून येते आहे. कोरोनामुळे खरं तर गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन शाळा सुरू आहेत, मात्र शाळांनी नवीन वर्षामध्ये फीमध्ये प्रचंड वाढ केल्याचं देखील प्रमाण दिसते आणि त्यामुळे पालकांपुढे आता फी वाढीचं संकट उभं ठाकलंय. दरम्यान खासगी शाळांच्या फीमध्ये 15% कपात करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत आणि या आदेशाची अंमलबजावणी प्रत्येक राज्यात सुरू होईपर्यंत एकाही पालकानं वाढीव फी भरू नये असं आवाहन इंडिया वाईट पॅरेंट्स असोसिएशनसह राज्यातल्या इतर पालक संघटनांनी केलेलं आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 6 महिन्यांपर्यंत चालतो असं वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी केलंय. लसीकरण बुकिंग होत नाही म्हणून घाबरू नका, अपना टाइम आएगा असं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. आदर पुनावाला यांच्याशी राज्य सरकारशी चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले. देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झालेली असली तरी गर्भवती महिलांच्या लसीकरणाचा प्रश्न हा कायम आहे. गर्भवती महिलांची प्रकृती उत्तम असेल तर त्यांना लस घेण्यास हरकत नसल्याचं WHO ने म्हटलंय. लसीबाबत शंका असल्यास डॉक्टरांशी चर्चा करून लस घ्यावी असं सांगण्यात आलंय. याशिवाय लसीकरणानंतर स्तनपानातून लहान मुलांना धोका नसल्याचंही सांगण्यात आलंय. पिंपरी चिंचवडमध्ये 18 पुढच्या नागरिकांना फक्त 8 सेंटरवर लसीकरण होणार आहे, पण लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक आहे. 45 पुढच्या नागरिकांना दुसरा डोस हा फक्त सावित्रीबाई फुले शाळा, नवीन जिजामाता आणि तलेरा रुग्णालयामध्ये मिळेल. देशभरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय आणि या तुटवड्यावर मात करण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयानं पुढाकार घेतलाय. टाटा हॉस्पिटलनं देशभरातल्या 25 शहरांमधल्या 60 रुग्णालयांना सुमारे 5,000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिलेत. नाशिकच्या शिवसेनेच्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनामुळे निधन झालंय. त्यांच्यावर नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. प्रभाग क्रमांक 22 त्या विद्यमान नगरसेविका होत्या. याआधीही 11 एप्रिल रोजी शिवसेनेच्याच नगरसेविका कल्पना पांडे यांचंही कोरोनामुळे निधन झालंय. मुंबईतल्या गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्सेसनी कामबंद आंदोलन अखेर मागे घेतलं. या नर्सेसना राहण्याची सुविधा नाहीये. एका खोलीमध्ये 7 ते 8 जणी राहतात. जेवणाची सोय नाहीये. शिवाय त्यांना इथून स्थलांतरित केलं जाणार होतं. घरापासून कोविड सेंटरमध्ये येण्यासाठी सुविधा नव्हती. मागण्या मान्य झाल्यानंतर आता आंदोलनही मागे घेण्यात आलं. बातमी मागची बातमी म्हणजे